पुरी खाताना 6वीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. हैदराबाद मधली ही दुर्घटना, एकाच वेळी 3 पुऱ्या खाण्याचा तो प्रयत्न करत होता, मात्र या पुऱ्या घशात अडकून पडल्या आणि त्यामुळेच या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडल्या गेलेत. नयन, एकूणच ही सगळी काय घटना आहे? बघू शकतो की हैदराबादमध्ये 11 वर्षाचा हा मुलगा आहे आणि दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी तो आपल्या शाळेमध्ये मधली सुट्टी जी असते तेव्हा जेवणाचा डबा खात होता. त्यावेळी त्याने पुरी भाजी आणलेली आणि त्यामध्ये 3 पुऱ्या त्याने एकाच वेळी फोल्ड करून त्या तोंडात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्या पुऱ्या त्याच्या घशात अडकल्या आणि त्यामुळे त्याच्यानंतर त्याला दम लागायला लागला. त्यानंतर तो बेशुद्ध पडला आणि तेव्हाच शाळेतल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा घबराट झाली आणि सगळ्यांनी त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं. परंतु त्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक झालेली, त्यामुळे त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. त्याला लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं, परंतु त्यासाठी खूप उशीर झालेला कारण की ती पुरी जी अडकलेली त्याच्या घशामध्ये, त्याच्यामुळे त्याचा दम पूर्ण, त्याचा श्वास घ्यायला त्रास झालेला आणि त्या या सगळ्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामुळे एकच आपल्या समोर येते ही गोष्ट की मुलांकडे अतिशय लक्ष द्यावं लागेल आणि कशा प्रकारे शाळेमधले शिक्षक सुद्धा ही एक जबाबदारीची गोष्ट म्हणावी लागेल की जर का अशा प्रकारे मुला प्रयत्न करत असतील तर विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवावं लागेल, पालकांना सुद्धा आणि शिक्षकांना सुद्धा. त्याच्यामुळे ही अतिशय एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की पुऱ्या खाताना, म्हणजे वाटलंही नसेल त्याच्या घरातल्यांना की सकाळी डब्यातून दिलेली पुरी भाजी ही त्यांच्यासाठी एवढी मोठी शोकांतिका समोर येईल त्याच्यामध्ये, आणि या पुऱ्या खाताना अशा प्रकारे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नक्कीच, धन्यवाद नयन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी.